यानंतर राज्याकडे वळूयात. सध्या उरणच्या खाडी किनाऱ्यावर परदेशी पक्ष्यांची गर्दी पाहायला मिळते. हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवाती दरम्यान दरवर्षीच मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो सोबत इतर परदेशी पक्षी देखील उरणच्या खाडी किनाऱ्यावर खारफुटीवर आपलं अन्न शोधण्यासाठी दाखल होतात. युरोपियन देशातून आपल्याकडे हे पाहुणे येतात आणि त्याचप्रमाणे गुजरातमधून देखील इथे मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. यात फ्लेमिंगोंचं प्रमाण जास्त आहे. बघायप्रमाणे उंच पण गुलाबी रंगाची मान असलेला फ्लेमिंगो सकाळच्या वेळेला जणू खाडी किनाऱ्यावर गुलाबी रंगाची चादर पसरवत असल्याचा भास निर्माण करणारं विहंगम दृश्य निर्माण करतात.